पुसद शेतजमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करून व डमी मालक उभा करून पुसदच्या दुय्यम निबंध कार्यालयामार्फत खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यात आले. सुनेनी व लेकाने संगनमत करून डमी पाप म्हणून उभा करून वयोवृद्धाची फसवणूक केल्याप्रकरणी 5 जणांविरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय. विनीता अर्जुन कुमार राठोड राहणार नांदुरा, मुलगा अर्जुन कुमार सीताराम राठोड यांच्यासह मांगेतील भीमसिंग चव्हाण, शंकर दगडू चव्हाण व एका अनोळखी व्यक्तीविरोधात शहर पोलीस स्टेशनमध्ये तब्बल 37 दिवसांच्या चौकशीनंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जमिनीचे मूळ मालक सीताराम एमजी राठोड राहणार पिंपळगाव यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये 3 जून 2023 रोजी तक्रार दिली होती. त्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर व दुय्यम निबंधक अधिकारी यांचे लेखी उत्तर घेतल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले. शहर पोलीस स्टेशनच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार व शेतजमिनीचे मूळ मालक सीताराम यांच्याकडे तालुक्यातील नांदुरा येथे 1 हेक्टर 62 आर शेतजमीन आहे. ती शेतजमीन त्यांनी 2013 मध्ये विकत घेतली होती. तक्रारदार सीताराम यांना 18 मे 2023 रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना पुसद येथील एका खासगी दवाखान्यामध्ये उपचाराकरिता दाखल केले होते. त्यांच्यावर दवाखान्यामध्ये उपचार सुरू असताना सीताराम यांचा मुलगा अर्जुन कुमार व त्यांची सून विनता यांनी संगनमत करून बनावट दस्तऐवज तयार केले. त्यानंतर डमी बाप उभा करून व बक्षीस पत्रात मिळालेली शेतजमिनीचा बनाव करून परस्पर विक्री केली होती. या विशेष बाब म्हणजे सीताराम यांनी त्यांच्या नातवाला बक्षीस पत्राद्वारे नावे करून दिल्याचा पुरावा दुय्यम निबंध कार्यालयामध्ये खरेदी विक्रीतील दस्तऐवजात जोडले होते. तक्रारदार व शेतजमिनीचे मूळ मालक सीताराम यांना त्यांची शेत जमीन परस्पर विकल्याची माहिती कळताच त्यांनी शहर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेऊन 3 जून 2023 रोजी तक्रार दाखल केली होती. सोबतच पुसदच्या उपविभागीय अधिकारी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांना सुद्धा तक्रार दाखल करून चौकशी करून संबंधितांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी केली होती.